कोरोनापेक्षाही शिरपूर तालुक्यातील नागरिक झाले भयभीत. अवकाळी पावसानं अचानक झोडपलं. एक मयत तर घर पडून चार जखमी, तर पत्र्यानं कापल्याने 10 ते 12 जखमी झालेत. शिरपूर शहर पोलीस ठाणे, पंचायत समिती, पीपल बँकेवरील टावर, SR पेट्रोल पंप झालेत भुईसपाट. काल पावसानं जो कहर माजवला होता, वाऱ्यानं जो कहर माजवला होता, तर ज्ञानमयी हॉटेलच्या मागे हेच असलेलं शेड आणि याच शेडखाली राजेंद्र धुळकुमारी यांचा दाबला गेल्यानं मृत्यू ओढवला, तर त्यांचे 2 सवंगडी हे सुद्धा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता, 7 फुटांपर्यंतची ही भिंत असेल आणि ही भिंत पडल्यानंतर त्यांचा या ठिकाणी जीव गेला आणि यांचे 2 सवंगडी हे आजही दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. काल सायंकाळी शिरपूर तालुक्यासहित शहराला बेदम झोडपले त्या अवकाळी पावसानं. सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाल्याने शिरपूर शहरात वादळी वाऱ्यांसह गारपिटीनं झोडपलंय. याच शहरातील 10 जास्त नागरिक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 3 धुळे येथे रवाना करण्यात आलंय. शिरपूर शहर पोलीस ठाणे व SR पेट्रोल पंप होत्याचं नव्हतं झालंय. पंचायत समितीच्या रोजगार हमी कक्ष याचे भारी नुकसान झालंय. शिरपूर तालुक्यातील सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली, पण अचानक पाऊस बंद होऊन गारपीट झाल्यानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. शिरपूर शहरातील ज्ञानमाई हॉटेलच्या जवळ शेडखाली 3 जण उभे असताना शेड कोसळून 2 जखमी झालेत, व त्यात 3रे राजेंद्र धुळकुमारी हे जागीच मयत झालेत. तर कळमसर येथे मातीचे घर कोसळून 4 जण जखमी झाले आहेत. तर वादळी वाऱ्यानं शहरातील अनेक घरांचे पत्रे उडाल्यानं नुकसान झालं असून उडालेल्या पत्र्यानं 10 ते 15 जणांना जखमी झाले आहेत, तर काही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर तालुक्यात अचानक अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने दुकानदार व शेतकरी राजा यांची चांगलीच धावपळ उडाली. शहरातील दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा गहू, हरभरा, दादर, केळी या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शहरातील व तालुक्यात जीवितहानीसह मोठ्या प्रमाणावर वित्तहानी देखील झाली आहे. अनेक ठिकाणची माहिती ही उपलब्धच होत आहे. शिरपूर तहसीलदार आबा महाजन, उपनगराध्यक्ष भूपेश भाई पटेल, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, API पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, सर्कल KP खैरनार आदींनी रात्रीच्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तर सकाळी आमदार काशीरामदादा पावरा, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील, कळमसरेचे सरपंच, पंचायत समिती सदस्य बांडळसे भटू अप्पा माळी यांनी कळमसरे भिलाटी येथे गारपिटीचं नुकसान झालेल्या व परिसरातील त्या ठिकाणची पाहणी केली. कळमसरे येथे गारांमुळे 5 मशिदा गावल्या आहेत, तर शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. यावेळी तहसीलदार आबा माझन यांनी सांगितले की नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. 17 मार्च रोजी अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह गारांसह पाऊस शिरपूरच्या परिसरात झालेला आहे आणि त्या पावसामुळे कळमसरा भागामध्ये आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी अजूनही गारा वितळलेल्या नाहीत, गारा आहेतच आणि घरांचं सुद्धा 2 घरांचं नुकसान झालेलं आहे. 2 मशीनसुद्धा मयत झाल्या आहेत या ठिकाणी समजलेलं आहे. आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये काही पिकांचं, विशेषतः गहू, हरभरा, पपई आणि मका यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याबाबत पंचनामे करण्याचं तालुका कृषी अधिकारी यांना मी कालच सूचना दिलेल्या आहेत. संबंधित तलाठी आणि कृषी सहाय्यक यांचे संयुक्त पंचनामे करण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही आजच दुपारी शासनाला तसा प्राथमिक अंदाज कळवणार आहोत. आज दुपारी देखील सर्व तहसील ऑफिसला बोलवलेलं आहे, जेणेकरून आपल्या तालुक्यामध्ये इतरही कुठे पाऊस झाला आहे का, वादळी पाऊस, याबाबतची माहिती घेण्यात येईल. आज या ठिकाणी आमदार साहेब आणि मी आणि जिपा सदस्य पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्ही पाणी केलेली आहे. यानंतर देखील आम्ही ज्या ज्या गावांमध्ये नुकसान झालं असेल त्या ठिकाणी पाणी करणार आहोत आणि योग्य ती मदत नुकसानग्रस्तांना कशी देता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत. मार्केट कमिटीच्या आवारात
मिरची, गहू, हरभरा या पिकांचेही नुकसान झाले आहे. रब्बी हंगाम असल्यामुळे मार्केटमध्ये गहू, हरभरा आणि दादर या शेतमालाचे भरपूर आवक आहे. काल संध्याकाळी मी स्वतः व्यापाऱ्यांबरोबर सौदावर असताना सगळ्यातले पाण्याचे मोठमोठे थेंब पडायला लागले आणि एक 5 मिनिटाच्या आत वादळाला सुरुवात झाली. वादळ इतक्या प्रचंड स्वरूपात असेल अशी कल्पना नव्हती, इतकं मोठं वादळ होतं. आमच्या समक्ष वृक्ष पडायला लागलेत, पत्रे उडायला लागलेत आणि नंतर गारांचा पाऊस, पावसाचा वर्षाव झाला. बरं, पाऊस अचानक आल्यामुळे आणि शेतकऱ्यांचा मालाचा सौदा सुरू असल्यामुळे म्हणजे आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवायला संधीच मिळाली नाही. व्यापाऱ्यांचे अनेक पोते आवारात होते. काहींचा गहू, हरभरा हा लूज अवस्थेमध्ये ग्राउंड म्हणजे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पडलेला होता. म्हणजे कोणालाही संधी मिळाली नाही की आपलं धान्य उचलून आपण सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं. आमच्याकडे मोठमोठे शेड आहेत, त्या शेडमध्ये सुद्धा ठेवता आले असतं, पण वादळ जेवढं होतं आणि लागोपाठ त्याच्या गारांचा पाऊस झाला त्यामुळे आमच्या डोळ्यासमक्ष व्यापाऱ्यांचा सगळा माल ओला झाला, काही वाहून गेला. ज्यांचे पोते होते, ज्यांच्या पोत्यामध्ये भरलेला होता, ती पोते जवळजवळ 1 फूट पाण्यामध्ये होती आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आणि हे सगळं इतकं अचानक घडल्यामुळे म्हणजे व्यापाऱ्यानं मी म्हटलं की तो आघातच आहे, कारण 1,00,000 रुपयाची खरेदी त्यांनी केली आणि एका वादळाने त्यांचं प्रचंड नुकसान केलं. त्याचं व्हॅल्युएशन अजून करायचं आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 10,000 पोती जे ज्वारी जे दादर, हरभरा यांचं आणि गहू 10,000 पोत्यांचं जवळपास नुकसान झालं आहे. ही नुकसान भरपाई कशी द्यायची या शासनाने याचा निश्चितपणे विचार करावा. व्यापाऱ्यांना काही माल व्यापाऱ्यांचा होता, काही मालांचे सौदे अपुरे होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या गाड्यामध्ये होता. या सगळ्यांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा शासनाने, असं माझं आव्हान आहे. शासनाने निश्चित विचार करावा अशी मी विनंती सुद्धा करतो. वरवाडे सुंदरवाडी या ठिकाणी नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली, तर रस्त्यावर पडून आलेली झाडांची साफसफाई लगेचच नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. विजांच्या तारावर झाडे पडल्यामुळे विजांचा तारा ह्या अनेक ठिकाणी तुटलेल्या असल्यामुळे शिरपूर शहर रात्रभर अंधारातच होते. शिरपूर शहरावर जणू हे 20 मिनिटांचे संकटच आले होते. या संकटात पडलेल्या गारा काल सायंकाळी 6 ते 7 वाजेला शिरपूर शहर आला, अवकाळी पावसानं, वाऱ्यानं आणि गारानं झोडपलं. आज या घटनेला 13 तास उलटले असून 13 तासांनंतर सुद्धा आपण या कळमसरे गावामध्ये या गारांची परिस्थिती बघू शकतो. आजही ह्या गारा त्या आकाराच्या शिल्लक राहिलेल्या आहेत, म्हणजे नेमक्या ह्या गारा पडल्या केवढ्या होत्या. या गारांची नुकसानाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी तालुक्याचे आमदार काशीरामदादा पावरा, पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष देवेंद्रदादा. कळमसर आला राहतो मी, माझं नाव प्रभू विकास चारण आहे. इथं खूप जास्त गार पडली आहे, माझे म्हैस वारलेले, 2 म्हशी वारून गेल्या आणि माझं घर खूप पडून गेलेलं आहे. सर्व भिंत खूप मोठं नुकसान झालेलं आहे. माझं एकदम गरीब माणूस आहे मी पण, आणि इथं खूपच नुकसान झालेलं आहे कळमसऱ्याला. इथं शेतात पण खूपच नुकसान झालेलं आहे. आपण कुठे बर्फाळ परदेशात आलेलो नसून आपण आलेलो आहोत शिरपूर तालुक्यातील कळमसरे या ठिकाणी. या घटनेला 13 तास झालेले आहेत, तरी ह्या गारा या ठिकाणी अशाच आहेत. आणि ह्या गारांचा जर तुम्ही आकार पाहिला तर हा आकार आता गोटीसारखा आहे. ही गोटी जी आपण खेळतो त्या गोटीसारखा आकार 13 तासानंतर त्याचा आहे. तर ही गार जेव्हा पडली त्यावेळेस हिचा आकार काय असेल आणि तिनं काय रूप घेतलं असेल आपण हे याच्यावरून विचार करू शकतो.
काल अवकाळी पाऊस आणि गारा, गारांचं प्रमाण एवढं होतं तर आता आम्ही कळमसरे या गावामध्ये आलेलो आहोत आणि ह्या गारांचा खच कमीत कमी 3 ते 4 फूट पर्यंत आपला पाय जाईल एवढ्या गारा आजही घरांमध्ये शिल्लक आहेत. 13 तासांनंतरची ही परिस्थिती आहे. आज जर तुम्ही हे घर पाहत असाल तर या घरात आता काहीही राहिलं नाही, यांचं घर संपलेलं आहे. आपण बोलूया त्याच घर मालकांशी. दादा पाऊस केव्हा येऊन था? दादा 6:30 येऊ ना पाऊस. ते काय होत आणि पण अख्खी गार होती, ते आमले काहीच राहिलं नाही आजपर्यंत. घरमा खावाले बी नाही आणि भांडा कोंडा सुद्धा बटावाई वेगळ्या पटा काहीच राहिलं नाही. बरं आणि तुम्ही वस्तीमा अजून काय काय नुकसान व्हायले? बरं गंजच व्हायलं दादा. बकऱ्या काय, कोंबडा काय, कोणा भांडा वाई घ्या, कोणा काय वाई. आज खावाले मवताय की आज त्यातले काही पोरे सोरे काही लोक आहेत ना भुक्या जपणार. काय करू दादा आम्ही, एवढी परिस्थिती आम्ही आई वाईली. परिस्थिती विदारक आहे. रात्री खाल्लं नाही म्हटले, आता त्यांच्या भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. पाळीव प्राणी असतील, बकरी असतील, कोंबड्या असतील, ते सर्व या ठिकाणी ह्या गारपिटीत वारलेले आणि संसार आज तरी यांचा उघड्यावर येऊन पडलेला आहे. या गारात 13 तासांनंतरही गोट्यांच्या आकारासारख्या होत्या, म्हणजे 13 तासाआधी पडलेल्या ह्या गारा केवढ्या असतील याची कल्पना आपण करू शकतो.